फ्रेंड्स, आर्या फॅशन डिझायनिंग मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला सिंपल सलवार कशी कटिंग करायची त्याची इजी मेथड सांगणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा माझे मेजरमेंट्स आहेत, तयार उंची 40 इंच, सीट घेर 39 इंच, बॉटम घेर 16 इंच, नेफा उंची 7 इंच. मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी नेफा 7 इंचाचा असतो. आता सलवारसाठी मी 2 मीटर कापड 4 पदरी घडी करून घेतली आहे. सुरुवातीला वरच्या बाजूने कापडावर एक लाईन मारून घेतली. सलवारची उंची आहे 40 इंच, नेफा मी 7 इंचाचा वजा करून चाळीस इंच प्लस 2 इंच मी खालच्या बॉटम पट्टीसाठी घेते. माझा बॉटम घेर आहे 16 इंच, 16 × 4 = 8 इंच प्लस 1/4 इंच. वरच्या बाजूला मी 1/4 इंच येऊन एक छोट अशी तिरकी रेष लाईन मारून घेते बॉटम पट्टीसाठी. त्याच्यानंतर वरच्या बाजूला सीट घेर आहे माझा 39 इंच. वरच्या बाजूचे माप टाकताना मी इथे सीट घेराच्या निम्मे माप टाकणार आहे. सीट घेर आहे माझा 39 इंच, त्याच्या निम्मे 19.5 मी इथं टाकणार आहे. त्याच्यानंतर इथून ही सीट उंची असते 7 इंच, सीट उंची नेफ्यामध्ये आहे. उरलेली सीट उंची सीटचा 1/6 भाग प्लस 2 इंच मी इथं टाकणार आहे. 8.5 मी इथे टाकते. आणि हे 2 पॉइंट मी जोडून घेते. आता आपलं हे नेफा सोडून जो सलवारचा खालचा भाग आहे त्याचे ड्राफ्टिंग तयार झाले. आता आपण ती कटिंग करून घेऊया. आपला खालचा भाग नेफा सोडून कटिंग करून झालाय. आता आपण नेफा काढूया. उरलेल्या कापडामध्ये आपण नेफा काढणार आहे. नेफ्यासाठी उरलेल्या कापडाचे मी 2 पीस असे घेतलेले आहेत आणि असे एकमेकावर ठेवून ह्याच्यामध्ये आयत करून ह्याच्यामध्ये नेफा काढून घेतली. आपली नेफा उंची 7 इंच आहे प्लस मी 2 इंच घेते. आणि नेफ्याची रुंदी आहे ती सीट घेराच्या निम्मे अधिक 3.5 इंच मी घेते. आणि इथून देखील 9 इंच मी घेते. हा आपला नेफा ड्राफ्टिंग करून तयार आहे. आता कट करून घेऊया. हा आपला नेफा कटिंग करून तयार आहे. त्याला जो हे तिरका जोड लागतोय तो पण मी काढून घेतला आहे अशा प्रकारे. हा आणि ही नाडी. आता आपलं सलवारचं सगळं कटिंग तयार आहे. आता आपण स्टिचिंग करूया. आता नेफ्याच्या सेंटरला आपण एक नॉच देऊन घेऊ आणि पहिल्यांदा नेफ्याचे जे जोड आहेत ते लावून घेऊ. आपण कटिंग करताना हे नेफ्याचे जोड काढून घेतले, ते लावून घेऊ. अर्धा इंच मार्जिन मी ते जोड लावून घेतल्यावर त्याच्यावर दापटीक टाकून घेऊ. आपण
आता जोड देऊन झाल्यावर हे दोन्ही दोन्ही बाजू एकमेकावर घेऊन 1 इंचाच्या मार्जिनने शिवून घेऊ. त्याच्यानंतर 1 इंच नाडीसाठी ठेवून परत खालच्या बाजूला अशा प्रकारे इथं वर 1 इंच शिवून घेतले, खाली मध्ये 1 1/2 इंच सोडून खालच्या बाजूने परत शिवून घेतले. म्हणजे हे मधला जो पोर्शन आहे तो आपल्याला नाडी घालण्यासाठी होतो. त्याच्यानंतर हे दोन्ही पदर असे बाजूला करून अशा प्रकारे शिलाई मारून घेऊ. दोन्ही बाजूला शिलाई तशीच मारून घेऊ. अशा प्रकारे हे आपल्याला एक नाडी घालण्यासाठी एक होल तयार झाले. आता वरच्या बाजूने काठाच्या बाजूने आपण 1 इंचाची पट्टी दुमडून घेऊ नाडीसाठी. अशा प्रकारे आपला नेफा शिवून तयार आहे. आता आपण खालच्या बाजूचे सलवार शिवून घेऊया. त्यासाठी बॉटमला लावण्यासाठी मी 1 इंचाची कॅनव्हास पट्टी घेतली आहे. ती कॅनव्हास पट्टी खालच्या बाजूने मी बॉटमला आधी लावून घेतली. अशा प्रकारे 1/2 इंच कापड सोडून त्याच्यावर कॅनव्हास लावून ते कापड कॅनव्हासवर दुमडून घेऊन टिप मारून घेतली. त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड मी घेते. त्याच्या वरच्या बाजूने कॅनव्हासच्या अशा प्रकारे आपली बॉटम पट्टी तयार झाली. आपण याच्या बाजूने अजून 4-5 टिपा मारून थोडीशी डिझाईन तयार करून घेऊया. खालच्या बाजूला आपण कोणतीही डिझाईन तयार करून घेऊ शकतो. सरळ लाईनने टिपा मारू शकतो, तिरक्या टिपा मारू शकतो, गोल मधली लाईन गोल घेऊ शकतो. मी आता मधली लाईन गोल घेते. वरच्या बाजूने परत दुसरी टिप मारून घेते. आता 1 2 1 2 अशा वरच्या आणि खालच्या बाजूने मी 2 2 टिप मारून घेतल्यात. आता मधल्या साईडने मी थोडीशी गोलाकार टिप मारून घेते. अशा प्रकारे आपली बॉटम पट्टी तयार झाली आहे. आता आपण दोन्ही कापडाचे दोन्ही बाजू जुळवून घेऊन त्याच्यावर फिटिंगच्या खुणा करून घेऊया. माझा 16 इंच आहे बॉटम घेर, 8 इंचावर मी पकडून फिटिंगची टिप टाकून घेते.
वरच्या बाजूला मी मार्जिन कमी करते, वरच्या बाजूला मी अर्धा इंच ठेवते. आता दुसरी टिप टाकून घेते. आता आपले दोन्ही पायजमाचे दोन्ही सलवारचे पाय तयार आहेत. आता आपण हे एकमेकांना जोडून घेऊया. जिथे सीट उंची आहे ना त्याच्या मध्यापासून असे जोडून घ्यायचे एकमेकांना आणि ह्याच्यावर अर्धा इंचाच्या मार्जिननी दोन टिपा मारून घेऊया. आता हा आपला खालचा भाग मध्यावर जोडून घेतलाय. आता या पॉइंट पासून या कडेपासून त्या कडेपर्यंत आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या इथून तिथपर्यंत. त्यासाठी आपण फोल्ड करून घेऊन इथं कडेला दोन्ही कडेला नॉच लावून घेऊ. आता इथं हा जो नॉच लावलाय कडेला आता उभं घेतलं पाहिजे. तिथं 1 इंचाची मोठी प्लेट आपण टाकून घेऊ. एक इंचाची मोठी प्लेट टाकली. ही घडी बरोबर इस्त्रीला जाते, बरोबर मध्यावर इस्त्रीला येते. की एक प्लेट मोठी टाकू आणि बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकू. या नॉच पर्यंत आपण दुसऱ्या नॉच पर्यंत आपण प्लेट्स टाकत आलो की इथं देखील ही 1 इंचाची मोठी प्लेट टाकून घ्यायची आणि ही अशा प्रकारे आपल्या सगळ्या प्लेट्स टाकून तयार आहेत. आता आपण हा भाग नेफ्याला जोडून घेऊया. आपण या सेंटरपासून प्लेट्स टाकल्यात ना, तो सेंटर आणि हा नेफ्याचा सेंटर एकमेकावर ठेवून हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे. अशा प्रकारे नेफ्याला खालचा भाग जोडून झाल्यावर वरच्या बाजूने एक दापटीप टाकून घ्यायची. पाविंचाच्या अंतराने एक दापटीप टाकून घ्यायची. अशा प्रकारे आपली ही सलवार तयार झाली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.